खोटा बोलना नहीं, मैं सांगितले आहे त्या सीसीटीव्ही मध्ये जे दिसेल तुम्हाला जी शिक्षा होईल ती मला शिक्षा होईल आणि म्हणून त्याच्या नंतर आशिष शेलारनी भास्कर राव जाऊ द्या ना म्हणजे लाख लावायची आणि नंतर सॉरी म्हणायचं हे काय तितकंच योग्य नाही। आणि हा वैयक्तिक भास्कर राव प्रश्न नाही तर हा पीठासन अधिकाऱ्याचा प्रश्न आहे। एक आणि मगाशी देवेंद्र फडणवीस म्हटल्याप्रमाणे इथून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना मिटी मारणारच आहे संसदीय कार्यमंत्री। अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक 5 जुलै 2021 रोजी सभागृहाचे कामकाज सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य सर्वश्री डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, श्री अभिमन्यू पवार, श्री गिरीश महाजन, श्री अतुल भातकळकर, ॲडव्होकेट पराग गळवणी, श्री हरीश पिंपळे, श्री राम सातपुते, श्री जयकुमार रावत, श्री योगेश सागर, श्री नारायण कुचे, श्री कीर्तिकुमार बंटी बागडिया यांनी सभागृहात गैरवर्तन केले। सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्या भाषेत संभाषण केले, माईक व राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला, वारंवार सूचना देऊनही सभागृह तहकूब झाल्यानंतर सुद्धा माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी गैरवर्तन केले आणि तालिका पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली। सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे अत्यंत अशोभनीय व बेशिस्त गैरवर्तन केल्यामुळे ही विधानसभा ठराव करीत आहे की डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातकळकर, ॲडव्होकेट पराग गळवणी, श्री हरीश पिंपळे, श्री राम सातपुते, श्री जयकुमार रावत, श्री योगेश सागर, श्री नारायण कुचे, श्री कीर्तिकुमार बंटी भांगडिया यांचे सदस्यत्व 1 वर्षाकरता निलंबित करण्यात यावे। तसेच निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई व नागपूर येथील विधान भवनाच्या सीमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। अध्यक्ष, ओबीसी आरक्षणाकरता 12 काय पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू। भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील। 1 वर्ष नाही 5 वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही। आज सभागृहामध्ये जे पाहिलं, अनेक वेळा याच्यापूर्वी लोक मंचावर चढले, कधी कोणाला सस्पेंड करण्यात आलं नाही, नेहमीच अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते पण कधी कोणी सस्पेंड होत नाही। परंतु स्पष्टपणे सांगतो, माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरीही मला पर्वा नाही। मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली, स्टोरी एकाही भाजपच्या सदस्याने त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली त्याच्यावर भाजपचे सदस्य काही आक्रमक झाले पण तेही आम्ही होऊ दिलं नाही, त्यांना आम्ही बाजूला केलं। आणि जी काही थोडे हिटेड एक्सचेंजेस झाले त्या संदर्भात आशिष शेलार यांनी श्री भास्कर जाधव यांना सांगितलं, सर्वांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो। आणि तो विषय संपला, त्यानंतर भास्कर जाधव साहेब आशिष शेलारांच्या, गिरीश महाजनांच्या सगळ्यांच्या गळे भेटले, त्यांनी गळे भेट केली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो। आणि त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून ही स्टोरी तयार केली, स्टोरी आमचे आमदार सस्पेंड करण्याकरता, कारण या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भातही हे सरकार फेल झालं आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातही हे सरकार फेल झालेलं आहे।